कोल्हापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू व पैसे यांचा वापर होण्याची शक्यता आहे। यावर कडक निर्बंध घालण्यासाठी पोलीस राज्य उत्पादन शुल्क आणि वन विभागाला सजग राहण्याच्या सूचना खर्च निरीक्षक दिनेश कुमार मीना यांनी दिल्या आहेत। त्यांनी छुप्या मार्गाने होणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथकांना तयारीत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभा निवडणूक एका टप्प्यात होणार आहे। 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 271 ते 280 क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या खर्च निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विविध नोडल अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि निवडणूक खर्चासंबंधीच्या कार्यवाहीचा आढावा घेतला। यावेळी प्रचाराच्या वेळी होणाऱ्या खर्चाची काटेकोर नोंद घेणे तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणांवर आहे। यावेळी लेखा पथके, निरीक्षण पथके, भरारी पथके, व्हिडिओ देखरेख पथके, शॅडो रजिस्टर आणि प्राप्तिकर विभागासोबतच्या समन्वयाची माहितीही घेण्यात आली। यावेळी बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील खर्च यंत्रणासाठी लेखा पथके, निरीक्षण पथके, भरारी पथके, व्हिडिओ देखरेख पथके याबाबत माहिती दिली। खर्च विभागाचे नोडल यांनी संनियंत्रण व लेख्यांबाबत माहिती दिली। या बैठकीला अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आचारसंहिता संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, खर्च नोडल अधिकारी अतुल अकुर्डे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहलता श्रीकर नरवडे, लीड बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, माध्यम कक्षाचे नोडल सचिन अडसूळ उपस्थित होते।